आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। माणिकेअर हॉस्पिटल डायलिसिस चालकाला जीवे मारण्याची धमकी। जयसिंगपुरी येथील माणिकेअर हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना डायलिसिस चालकाला अज्ञाताने धमकी दिली आहे। डायलिसिस तपासणीचा ऑनलाइन डाटा शासनाला कळवायचा नाही असा दम दिला आहे। याबाबत हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर नीता माने व डॉक्टर अभिजीत माने यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली असल्याची माहिती डॉक्टर नीता माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे। ऑगस्ट 2019 पासून सातत्याने अशी धमकी देण्याचा प्रकार घडत आहे। शहरात या हॉस्पिटलला या योजनेची परवानगी मिळाल्यापासून वादाचे अनेक प्रसंग उद्भवले आहेत, अनेक वेळा तक्रारीही केल्या आहेत। माणिकेअर हॉस्पिटल व कोल्हापूर येथील नलावडे यांच्या पार्टनरशिप मध्ये हा डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला। करवीर तालुक्यातील एका इस्मास या डायलिसिस विभागाच्या कामाकरिता नेमणूक केली आहे। ऑगस्ट 2019 पर्यंतचे सर्व काम सुरळीत होते। दरम्यान या डायलिसिस चालकास कोल्हापूर ते सांगली महामार्गावरील कोंडीग्रे चिपरी तमदलगे फाट्याजवळ 3 वेळा अज्ञातांनी अडवून आम्हाला माणिकेअर हॉस्पिटलची योजना बंद करायचं असून आम्हाला हॉस्पिटलचं नुकसान करायचं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असणारा हा डायलिसिसचा ऑनलाइन रिपोर्ट तू भरायचा नाही अशी धमकी दिली, तसे न केल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली। मी इथं डायलिसिस टेक्निशियन म्हणून काम करतो, तर मला इथं कम्प्युटर वर्क न करण्याची धमकी आली। कम्प्युटर वर्क जर केलं तर मला जीवे मारण्याची धमकी दिली होती। जर इथे कम्प्युटर वर्क केलं तर तू वाटीतून जाताना एकटा असतोस, त्यांचं आम्हाला नुकसान करायचं, म्हणजे माणिकेअर हॉस्पिटलचं आम्हाला नुकसान करायचं, आणि जर नाही आलास उद्यापासून इथं तर म्हणजे तुमचं गाव कोल्हापूरपासून 25 किलोमीटर दूर आहे, याची सगळी शहानिशी आम्ही केली आहे, आम्ही तिकडे पण येऊ शकतो अशी मला 3 वेळा धमकी आली। स्टँडवरून ती लोक येत होती, तोंडाला मास्क असायचा, कोंडीग्रे पाट्याच्या पुढे एकदा, परत आटीग्रेच्या अलीकडे एकदा, आणि तमदलगीच्या दरम्यान सायंकाळी सहाच्या दरम्यान, दुपारी 3 दरम्यान आणि रात्री 9 दरम्यान असं मला धमकवलं होतं। तर मी ऑनलाईन प्रक्रिया न केल्यामुळे हॉस्पिटलचे जवळजवळ 10 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। तुमच्याकडून कधीपासून काम पेंडिंग आहे? ऑगस्ट तुम्हाला धमकी कधी मिळालेली? ऑगस्टच्या पूर्वी, आणि त्यानंतर 3 धमक्या मिळाल्या ना, त्यानंतर सेकंड फेब्रुवारी आणि तिसरी मार्च 2000। तुम्ही ऑगस्ट पासून केला नाही तरी तुम्हाला धमक्या कंटिन्यू येतो? कंटिन्यू येतो। घाबरलेल्या या कर्मचाऱ्याने ऑगस्ट महिन्यापासून सदरच्या ऑनलाइन डाटा भरला नाही, यामुळे माणिकेअर हॉस्पिटलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही यांचं हॉस्पिटल बघायला आलो तरी डायलिसिस मशीन बंद आहे असं समजलं, पण इथं डायलिसिस मशीन चालू आहे आणि पेशंटवर मोफत उपचार होतो डायलिसिसच्या दिवशी, असं आम्हाला अजून कळलेलं नाही, पण आम्हाला वरनं फोन केला, बाबा तुम्ही जाऊन बघून या, बघून आलो। वरनं कोण फोन कर? आमचे वरनं आमच्या ऑफिसमध्ये कोण? आमचे सीईओ सर, नाव डॉक्टर सुधाकर शेंडे। महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे।